नमस्कार, मी श्रावणी गुजर, गुजर्स मेजवानीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज आपण उपवासाच्या रेसिपी बघणार आहोत। श्रावण महिना चालू झाला आहे, उपवासाचा महिना। तर ह्या उपवासाच्या महिन्यामध्ये आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करतो, तर त्यामध्येच आपण एक व्हेरिएशन म्हणून एक उपवासाची खिचडी करणार आहोत। ही खिचडी ही झणझणीत असणार आहे, चमचमीत असणार आहे आणि चविष्ट अशी खिचडी असणार आहे। नॉर्मल खिचडी आपण नेहमी तर करतोच टिपिकल, तर ह्या खिचडीमध्ये थोडंसं वेगळं पण असणार आहे। आणि हे काय वेगळं पण असणार आहे ते आपण थोड्याच वेळात बघायचं आहे। त्या अगोदर तुम्ही माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गुजर मेजवानीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला, तसेच शेअर करायलाही विसरू नका। तर चला आपण खिचडीसाठी लागणारं झणझणीत चमचमीत चविष्ट खिचडीसाठी लागणारं साहित्य बघूया। एक वाटी मी साबुदाणा घेतला आहे बारीक 100 ग्रॅम, अर्धी वाटी शेंगदाणा कूट, त्यानंतर एक वाटी बटाटा चिरून घेतलेला आहे बारीक, मीठ चवीनुसार, साखर चवीनुसार, एक चमचा लाल मिरची पावडर, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 चमचे साजूक तूप आणि 3 ते 4 दही। आता गॅसवर मी कढई गरम करत ठेवले। आता ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी साजूक तूप टाकणार आहे। तुम्हाला इथे साजूक तूप जर नको, आता हे तूप गरम होत आलं आहे, 3 ते 4 चमचे मी साजूक तूप टाकलं आहे। आता हे साजूक तूप गरम होईपर्यंत आपण थोडं वाट बघूया। तुम्हाला इथे साजूक तूप नको असेल तर तुम्ही तेलसुद्धा किंवा वनस्पती तुपाचाही वापर करू शकता। अरे बापरे, मी मग अशी जिरं सांगायला तुम्हाला विसरूनच गेले होते। आपण इथे 1 चमचा जिरं घेतोय आणि हा साबुदाणा जो आहे तुम्ही बघू शकता कसा मोकळा आणि एकदम खुल्ला खुल्ला साबुदाणा, जर तुम्हाला मऊ आणि मोकळा आणि जो खुल्ला खुल्ला जो करायचा पाहिजे असेल तर तुम्ही रात्रभर हा भिजत घालायचा। रात्री हा तुम्ही 4-5 वेळा पाण्याने चांगला धुवायचा आणि मग पूर्ण पाणी काढून झाकून ठेवायचा। बघू शकता तुम्ही कसा हातातून पडतो आहे, जणकण वाटेल कोणाला कच्चाच वाटेल साबुदाणा, तर हा कच्चा नाही आहे, हा पूर्णपणे नरम झालेला आहे आणि पूर्ण मोकळा आणि खुल्ला खुल्ला झालेला आहे। आता मी तेल गरम तूप गरम करत ठेवलं होतं, तर त्या तुपामध्ये मी 1 चमचा जिरं टाकलं आहे। आता कढीपत्त्याचे पानं टाकलेत, कढीपत्ता तुम्हाला पाहिजे घ्या, ऑप्शनल आहे। एक बटाटा टाकला आहे बारीक चिरून, हा बटाटा आहे हा कच्चा बटाटा आहे, तुम्हाला पाहिजे तर उकडलेला टाकू शकता, पण मला कच्चा बटाटा आवडतो कारण कच्चा बटाटा एक अतिशय वेगळीच चव देतो खिचडीला, म्हणून मला कच्चा बटाटा आवडतो। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही उकडलेला पण बटाटा टाकू शकता। आता हा बटाटा मी तुपामध्ये चांगला फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून त्याला लाल आणि गुलाबीसारखा कलर येईल आणि मग तो छानपैकी असं क्रिस्पी होईल, जेणेकरून तो खिचडीचे अजून चव वाढवेल। आणि हा बारीक चिरला असल्यामुळे हा पटकन वाफेवर शिजला जाईल। आता आपण त्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। आता हे जे साबुदाणे आहेत त्या साबुदाण्यामध्ये मी अर्धी वाटी जे शेंगदाण्याचा कूट घातला आहे तो मी टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ, थोडंसं माझ्याकडे रॉक सॉल्ट होतं त्याच्यामुळे मी थोडंसं रॉक सॉल्ट टाकते, जे उपवासाला चालतं त्याला उपमीठ म्हटलं जातं, ते थोडंसं होतं म्हणून मी ते थोडंसं टाकते। माझं मीठ ते संपलं आहे उपवासाचं, त्याच्यामुळे थोडंसं होतं म्हणून मी थोडंसं टाकलं। आता हे पूर्णपणे मी मिक्स करून घेणार आहे, आता जेणेकरून पूर्ण हे आपण मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळं आपलं एकत्र मिश्रण तयार होईल। आता हे आपलं एकत्र मिश्रण तयार झालं। इथे मी एक व्हिडिओ करायचा राहून गेला, तुम्हाला दाखवायचा राहून गेला, तो म्हणजे हा व्हिडिओ राहून गेला तो म्हणजे मी जी लाल मिरची पावडर टाकली ती तुपामध्ये, 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाका। आता मी त्या साबुदाण्याचं मिश्रण टाकलेलं आहे साबुदाणा, त्याच्यावरती मी दही टाकते आहे, 3 ते 4 चमचे दही, दही टाकल्यानंतर मी साखर टाकणार आहे, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे टाका। तुम्हाला एकदमच झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल, पण साखर टाकण्याने काय होणार आहे पूर्ण खिचडीला अजून अप्रतिम चव येणार आहे, ती गोड तिखट आंबट अशी त्याची पूर्ण टेस्टच बदलणार आहे, म्हणून मी थोडीशी साखर टाकत आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता।
आता बघू शकता तुम्ही बटाटा कसा क्रिस्पी फ्राई झालेला आहे। लाल आणि गुलाबी कलर त्याचा किती सुंदर दिसत आहे। आता अशा प्रकारे आपण पूर्णपणे खिचडी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती अप्रतिम कलर आलेला आहे खिचडीला आणि किती सुंदर अशी खिचडी आपली दिसत आहे। आता आपण याच्यावरती झाकण देऊन 5 ते 7 बघू शकता तुम्ही वाफ काढल्यावर कशी खिचडी आपली खुलली आहे, पूर्णपणे खुलून आलेली आहे, पूर्णपणे कलर पण त्याचा बघू शकता किती अप्रतिम येतो आणि बटाटाही पूर्णपणे शिजला आहे आणि पूर्णपणे बटाटा पण शिजला आहे आणि पूर्ण खुली खुली झालेली आहे। आता ही परत 5 मिनटं आपण गॅसवर अशीच ठेवायची आहे जेणेकरून अजून ती मोकळी मोकळी होईल, अजून चुटचुटीत होईल आणि त्याचा बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। अप्रतिम अशी आपली खिचडी तयार झाली, जेणेकरून आता असं वाटतं की कधी आपल्याला ही खिचडी खायला मिळते आणि पूर्णपणे सगळीकडे घरामध्ये सुगंध सुटलेला आहे। बघू शकता 5 मिनटानंतर ही कशी मोकळी आणि खुली खुली आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि पूर्णपणे एक एक दाणा सुटसुटीत झालेला आहे। आता इथे मी खिचडी गोरव खाण्यासाठी थोडंसं साबुदाणा फेड्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे। अगोदर मी तेल गरम करत ठेवलं आहे, आता तेल गरम केल्यावर मी त्याच्यामध्ये एक एक साबुदाणा फेणी टाकली। या होममेड साबुदाणा फेण्या आहेत, या होममेड साबुदाणा फेणी मी घरी बनवल्या होत्या, म्हणजे गेल्या उन्हाळ्यामध्ये मी बनवून ठेवल्या होत्या श्रावण महिन्यासाठी उपवासासाठी, त्या मी तळून घेतलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तळू शकता तुमच्याकडे असतील तर, नाही तर तुम्ही अशीच खिचडी खाऊ शकता। अशी खिचडी पण खूप भारी आणि अप्रतिम लागते। आणि ह्याची पण रेसिपी तुम्हाला होममेड साबुदाणा खाण्याची मी लवकरच तुम्हाला दाखवीन। ह्याच्यामध्ये फक्त मी रॉक सॉल्ट टाकलेलं आहे आणि साबुदाणा, दुसरं काहीच टाकलेलं नाही, इवन जिरं पण टाकलेलं नाही। हे बघा आपली कशी झणझणीत चमचमीत आणि चविष्ट अशी आपली खिचडी तयार झालेली आहे आणि बाजूला पापड, वा वा किती वेगळीच मजा येईल ना उपवासासाठी जर असा अशा प्रकारे जर तुम्ही खिचडी कराल तर। आणि वरती एक लिंबाचा तुकडा, वा हा हा काय टेस्ट वाटेल लिंबू पिळून त्याच्यावरती। अशी भारी जर तुम्हाला ही जर रेसिपी जर आवडली असेल, वेगळ्या प्रकारे मी जी खिचडीची तुम्हाला रेसिपी करून दाखवली आहे झणझणीत चमचमीत खिचडीची, ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गुजर्स मेशवानीला कमेंट्स करायला विसरू नका, तसेच शेअर पण करा। चला तर परत भेटूया आपण गुजर्स मेजवानीमध्ये नवीन मेजवानी घेऊन। बाय बाय।